आजही 24 तास एक पाऊल पुढे। राधा ही बावरी मालिकेत सीमा वहिनींनी राधा सौरभचा खूपच अपमान केला। लग्नानंतर पहिल्यांदाच बारशाच्या निमित्तानं घरी आलेल्या राधा सौरभचा असा अपमान झाल्यामुळे सौरभ तर पुरता कोलमडलाय। आणि ह्याच अपमानानंतर राधा सौरभनं आपलं मत व्यक्त केलं ते चॅनल कट्ट्याच्या टीम पाशी। पाहूया हे दोघं काय म्हणतायत ते। राधाही बावरीच्या सेटवर आहोत आपण आणि सौरभ आणि राधा दोघंही आहे आपल्यासोबत, की जे बारशाला गेलेले आहेत पण तिथे मान अपमानाच्या गोष्टी घडलेल्या आहेत। खूप खूप स्वागत आहे। दोघंही जात आहे बारशाला, पण तुझं स्वागत झालंय पण राधाचं तितकंसं नाही झालेलं दिसत। हो, म्हणजे मला तिथे गेल्यावर हा धक्का बसतो ऐकून की राधाला इन्व्हिटेशन नसतं। ती मला सांगते केवळ माझं मन राखण्यासाठी, आणि तिला हे माहीत असतं की मी गेले नाही आणि मी सांगितलं की मला इन्व्हिटेशन नाही तर सौरभही जाणार नाही, म्हणून मी जावं, मला माझ्या घरी जायला मिळावं, माझ्या वहिनीला भेटायला मिळावं यासाठी ती मला सांगते की आपल्या दोघांना इन्व्हिटेशन आहे, म्हणून आम्ही जातो। आणि मग शेवटी तिला इन्व्हिटेशन नसतं, सो ते आलेले अपमान सहन करणे आणि जमलं तर फाईट बॅक करणे किंवा सगळी परिस्थिती नीट करणे, याच्यावर सगळं आहे पुढे ड्रामा। राधा, तुला सगळ्यांचे स्वभाव माहिती आहेत, सगळ्यांची सीमा वहिनी असेल तरी पण तू जायचा निर्णय घेतेस। मला खरं तर यश जीजू आणि सई मॅम दोघांनी खूप वॉर्न केलं होतं की तू जाऊ नकोस, कारण तुला इन्व्हिटेशन नाही आहे आणि तुझा अपमान नक्की होईल। पण ऑफकोर्स अगेन सौरभसाठी त्याला एवढी चांगली संधी मिळत होती घरी परत जायची, म्हणून म्हटलं की मी पण जाईन त्याच्याबरोबर। आणि जसं सई मॅमने आणि यश जीजूनी सांगितलं अगदी तसंच झालं, खूप अपमान झाला, पण मी ते ऑफकोर्स सगळं सहन करून घेतलं याच्यासाठी। किमान सौरभने पुढाकार घ्यायला हवा की राधाचा अपमान होतोय। हो, त्यांनी पुढाकार घेतला, त्यांनी सीमा वहिनीशी बोलायचा प्रयत्नही केला, पण एका पॉईंट नंतर तो फक्त राधाचा अपमान झाला असं नाही तर सौरभचा जास्त अपमान करण्यात आला की ती एवढी मोठी कमावती डॉक्टर आहे, तुला तसंही काही उद्योग नाही, धंदा नाही, त्यामुळे तू आता तिच्या हॉस्पिटलमध्ये एखाद्या चपराशाची नोकरी कर। ह्या लेवलपर्यंत अपमान झाल्यावर शेवटी तो त्याचाही तितकाच अपमान झाला जितका राधाचा झाला, त्यामुळे कदाचित आता परिस्थिती अजून चिघळली असं म्हणायला हरकत नाही। खरं तर दोन्ही तुझ्या प्रेमातले लोक आहेत, म्हणजे सीमा वहिनींनी तुझ्यावर खूप प्रेम केलेलं आहे, पॅरेलल राधाचंही आहेच आहे, मग अशा वेळी काय थोडा गोंधळ उडतो, कोणाची बाजू घ्यायची? आता इथे बाजू घेणं हे नॅचरली, त्याचं लग्न झालं आहे, प्रेमविवाह झाला आहे, त्यामुळे तो नॅचरली आता राधाची बाजू घेणार, कारण ती त्याला प्रत्येक वेळी प्रत्येक सिच्युएशनमध्ये सपोर्ट करते। लोक वाटेल ते त्याला बोलतात, त्याला सतत असं दाखवायचा प्रयत्न करतात की तुझ्यात काहीतरी कमी आहे तुझ्यात, आणि तरीही ती सगळ्यांच्या अगेन्स्ट जाऊन त्याला सपोर्ट करायचा प्रयत्न करते, त्यामुळे नॅचरली ऑब्व्हियसली तो तिची बाजू घेणार। त्यामुळे जरी सीमा वहिनीने आत्तापर्यंत त्याचं खूप केलेलं असलं तरी सीमा वहिनी येऊन जाऊन त्याला घालून पाडून बोलते आणि त्याच्या करिअरवरनं, त्याच्या शिक्षणावरनं आणि त्याच्या लायकीवरनं, आणि तिथे राधा त्याला सपोर्ट करायचा प्रयत्न करते आणि लोकांनाही सांगायचा प्रयत्न करते की सौरभ आता सुधारेल, तो काहीतरी करायचा प्रयत्न करतोय, तो यातून खूप मोठा होईल, त्यामुळे त्याला राधाबद्दल निश्चितच अजून आदर आणि प्रेम त्याचं वाढत आहे, त्यामुळे तो डेफिनेटली राधाची बाजू घेतो। राधा, तू एवढी डॉक्टर आहेस, कमावती आहेस, सौरभ मात्र असं काही कामधंदा नाही, काय नाही, तुलाही मनात ना कुठे असं काही वाटतं? अजिबात नाही, म्हणजे मी पूर्ण प्रयत्न करते। आता जसं आपण टेलिकास्टमध्ये बघतोय की त्यांनी कम्प्युटर ग्राफिक्सचा कोर्स सुरू केलेला आहे आणि आता तो एक जिम इन्स्ट्रक्टर म्हणून सुद्धा काम करतो एका ठिकाणी, आणि मला असं वाटतं सुरुवात अशीच होते, हळूहळू होते, आणि मी पूर्ण सपोर्ट करते डे वन पासनं। म्हणजे माझं आणि राधाचं आणि सौरभचं जेव्हा लग्न झालं तेव्हा राधाला ही गोष्ट नक्की माहिती होती की पुढे जाऊन तिला बरेच गोष्टी सॅक्रिफाईस करायला लागणार आहेत, बऱ्याच गोष्टी लोक खूप टॉन्ट मारतील, ह्या सगळ्या गोष्टी तिला माहिती होत्या, त्यामुळे ती मानसिकता तिची होती ऑलरेडी की ह्या सगळ्या गोष्टी सोसायला लागणार आहेत तिला। सौरभ खूप भाग्यवान आहे असं वाटत नाही की एवढा सपोर्टिव्ह तुला मिळतोय, सपोर्ट मिळतोय काय? मला वाटतं प्रत्येक मुलगा हा माझ्या कॅरेक्टर सौरभच्या जागी स्वतःला इमॅजिन करत असेल की काश मी समजा शिक्षण नाही काही नाही आणि तरीही राधासारखी अत्यंत करते, नक्कीच। याच्यामध्ये केदारचं एक वेगळं रूप पाहायला मिळतं, जे तुझ्याकडे ती क्लिप्स तुला पाहणं म्हणा, कशी सावधगिरी बाळगणारेस याच्या पुढे? सावधगिरी बाळगायचा प्रयत्न करूनही काही उपयोग नाही आहे, कारण आत्तापर्यंत त्यांनी वेळोवेळी केदारला समजवायचा प्रयत्न केला आहे, वेळोवेळी त्यांनी केदारला त्या गोष्टीतून बाहेर काढायचाही प्रयत्न केला आहे, पण आता गोष्टी जास्तीत जास्त बिघडत चालल्या आहेत, कारण आत्तापर्यंत
खूप माइल्ड लेवलला गोष्टी होत्या की तो पैशाच्या बाबतीत काही वेळेला तो गैरवागला किंवा एखादा ऍक्सिडेंट झाला म्हणून गैरवागला, नंतर असं कळलं की त्याला मेंटल प्रॉब्लेम आहे. पण आता तो खुनापर्यंत पोहोचला आहे. सो परिस्थिती खरं तर सौरभच्या खूप हाताबाहेर गेली असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे आता ह्याच्यावर पर्याय तो शोधायचा प्रयत्न करतोय. त्याला आता त्यात नवीन एक अँगल आला की एक माणूस त्याला ब्लॅकमेल करायला लागला आहे ज्यांनी केदारला खून करताना बघितलं. सो आता तो खरं तर पाचावर धारण बजली, कारण काय कळायचा मार्ग नाही की आता करायचं काय ह्याच्यातून. त्याला केदारला तर बाहेर काढायचं आहे कुठल्याही परिस्थितीत, पण एकूणच सगळ्या फॅमिलीला या नामुष्कीतून कसं बाहेर काढायचं आता मोठा प्रश्न सौरभ समोर आहे. तुला काही क्लिक झालंय कुठे की केदार एवढा काय म्हणता येईल एवढ्या काय त्याच्या एवढ्या लेवलवर पोहोचेल? राधाला अजून काहीच माहिती नाही याच्याबद्दल. राधाला फक्त तेवढंच दिसतंय की सौरभची काही कारण नसताना खूप चिडचिड होती आहे. उगीच आमची छोट्या छोट्या गोष्टींवरनं भांडणं होत आहेत आणि कशावरनं होत आहेत ह्याचं काहीच म्हणजे अंदाजसुद्धा नाही आहे राधाला. आणि केदारनी खूप आधी सॉरी म्हटलंय मलासुद्धा आणि सौरभलासुद्धा. तर आता राधाचं हेच इम्प्रेशन आहे की तो आता सुधारला आहे आणि आता त्याच्यामुळे आमच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम होणार नाही इथपर्यंतच माहिती. पण हे सगळं आता जे घडलंय हे राधाला काहीच माहिती नाही. चला खूप खूप शुभेच्छा आणि खलनायक डोकावतोय तुमच्या आयुष्यात. हिरो हिरोईन आहेत तर खलनायकही पाहिजे तेवढेच ताकदीच आहे, त्याशिवाय मजा नाही. धन्यवाद. तर राधा आणि सौरभचं यश जुजूनच्या मुलीच्या बारशेजवेळी राधाचा घोर अपमान झालेला आहे, पण तरीही राधाची सौरभला तितकीच साथ बघायला मिळते आहे. व्हिडिओ जर्नी संध्याचा प्रशांत नासपुरे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास एक पाऊल पुढे.